नागपुरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेला अद्याप पोलीस परवानगी मिळालेली नाहीये। महाविकास आघाडीच्या या सभेला केवळ 4 दिवस शिल्लक असताना अजूनही परवानगी दिली गेलेली नाहीये। महाविकास आघाडीने सभेसाठी नेत्यांनी परवानगी मागितली, मात्र अद्याप पोलीस परवानगी मिळाली नसल्याने सभा नेमकी कुठे होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी संजय डाफ। संजय, या सभास्थळाला भाजपचा आधीच विरोध आहे, त्याचबरोबर आता 4 दिवस शिल्लक राहिलेले असताना पोलिसांनी सुद्धा परवानगी दिलेली नाहीये, त्यामुळे सभा नेमकी कुठे आणि कशी होणार हा सवाल आहे, काय अधिक माहिती? नक्कीच, महाविकास आघाडीची वज्रमूळ सभा जी आहे ती पूर्व नागपूरच्या दर्शन कॉलनी या मैदानावर होणार आहे आणि या सभेसाठी खरं म्हणजे रितसर परवानगी मागितली आहे पोलिसांना, मात्र अद्याप परवानगी मिळाली नाही। पण महाविकास आघाडी नेत्यांकडून असं कळतंय की साधारणतः उद्या किंवा परवा ही परवानगी जी आहे ती मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे, कारण की 4 दिवस आहे, त्यामुळे उद्या ही परवानगी कदाचित मिळू शकते। पण अद्याप परवानगी मिळाली नाहीये, कारण आधीच आपण पाहिलं की स्थानिक नागरिक असतील किंवा पूर्व नागपूरमधील स्थानिक आमदार असतील भाजपचे कृष्णा खोपडे किंवा स्थानिक पदाधिकारी भाजपचे आहेत, त्यांनी विरोध दर्शवलेला आहे, कारण हे क्रीडांगण आहे, खेळाचं मैदान आहे आणि त्यामुळे या ठिकाणी राजकीय सभा होऊ नये अशी भूमिका तिथल्या स्थानिकांनी घेतलेली आहे, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर अद्याप या सभेला पोलिसांची परवानगी मिळाली नाहीये। त्यामुळे एकूणच या सभेच्या होण्याबाबत अनिश्चितता आहे, मात्र तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांना विश्वास आहे की उद्यापर्यंत ही परवानगी जी आहे पोलिसांची ती मिळेल। संजय, धन्यवाद या सभेत।